रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली आहे. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज दिनांक 28 जुलै रोजी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांच्यासमवेत माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे महिला नेत्या चित्रा वाघ, माधवी नाईक, महेश मोहिते, अमित घाग आदी उपस्थित होते. एक आरोपी तुम्ही काढता दाखवाल 35 किलो वजनाचा आणि तो सांगाल ह्याने इथे ते बरोबर नाही, अजिबात बरोबर नाही, होणार नाही काका, तुम्ही काळजी नाही करायची, तसं होऊ देणार नाही. आणि त्यामुळे काय सांगतात, आदिवासी दाखवलाय तो आदिवासी आहे आणि त्याच्या आदिवासी संघटना लगेच तत्पर झाल्यात तर ते कुठे तर भरकटणार आणि वेगळा वळणार ना असं होता कामा नये. काळजी करू नका, नाही होणार, नाही होणार, कोणी सुटणार नाही, अजिबात नाही, नाही सुटणार. आणि एक कुटी एक मुलगी आमची अखंड रात्र कालचा अखंड दिवस आम्ही पोलीस स्टेशनला मॉबच्या मॉब घेऊन आरोपी आम्हाला कळलं तुम्ही येत आहे साहेब येत आहेत म्हणून आम्ही असं तर दूर ठेवायला गेलो स्मशान त्या पोलिसांचा तपास अत्यंत हृदय हिलावणारी अशी ही घटना झालेली आहे. म्हणजे अक्षरशः माणुसकीला कळंक या ठिकाणी या घटनेच्या माध्यमातून लावला गेलाय. आणि खरं म्हणजे बोलायलाही शब्द या घटनेसंदर्भात नाहीत. पनवेलला क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाल्यापासून कोल्हापूर असेल, जालना, बीड, सिंहगड रोड, पुणे, ते अगदी कालपरवा चाकणला अशाच पद्धतीनं निर्मनुष्य अशा रस्त्यावर त्या गावगुंडांनी तिथल्या 17 वर्षाच्या मुलीवर असा जंगलात नेऊन त्या ठिकाणी तिची क्रूर पद्धतीनं विवस्त्र करून हत्या करण्यात आली. आणि आज पुन्हा या ठिकाणी रोह्या तालुक्यातील या ठिकाणी एका निष्पाप नाबालिक अशा 14 वर्षाच्या मुलीवर जो काही प्रसंग झाला आहे मला वाटतं त्याला काही शब्दच आमच्यासमोर तिथे पडत आहेत. एक माणुसकीचा कलंक या ठिकाणी लागलेला आहे. आणि तातडीनं आम्ही एवढ्यासाठी आलो की खरं म्हणजे आम्ही काय आता त्या मुलीचा जीव तर परत आणून देऊ शकत नाही, पर म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सुखावता कामा नये. रोज रोज अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. चाकणला याच पद्धतीनं 17 वर्षाच्या मुलीला ठेचून विवस्त्र करून मारली. आज लगेच या ठिकाणी रोहात या ठिकाणी होत आहे. म्हणजे कायद्याचं राज्य आहे की नाही अशा प्रकारचा सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडलाय. लोक आज भयभीत झालेली आहेत. जे खेड्यापाड्यात तर तांड्या वस्त्यांवर आज आपली मुलगी बाहेर शेतात तिने जावं की नाही, पडावं की नाही घरातना बाहेर, अशा प्रकारचं एक भयाचं वातावरण आज राज्यामध्ये निर्माण होत असताना मी कालही पुण्यात चाकणला सरकारला चेतावणी दिले की केवळ बोलून वक्तव्य करून त्या ठिकाणी चालणार नाही, तर तुम्ही आता आरोपींना पकडलेत ते सिद्ध होतील, आरोपीच्या संदर्भातील शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये आहेत. हे मुलगी तर त्या ठिकाणी बोलतात चांगली कबड्डी खेळायची, कराटे चॅम्पियन होती, आणि त्यामुळे एका मुलाचं तिला रोखून अशा प्रकारचं धाडस होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनाही ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी निश्चित देऊ आणि चुकीच्या पद्धतीनं तपास होणार नाही याचीसुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला काळजी घ्यायला लावू. आणि आम्ही स्वतः भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या महिलांच्या वतीने चांगला वकील, कारण शेवटी जर यांना सजा झाली नाही, फाशीची सजा झाली नाही आणि केस जर त्या ठिकाणी रेंगाळत राहिली तर लोकांचा विश्वास राहणार नाही, आणि म्हणून या प्रकरणात आम्ही त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालणार आहोत आणि या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा, मुलगी तर देऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी मी चाकणला गेलो होतो तिथे पण हंबरडा फोडत त्या मुलीची आई सांगत होती की पोलीस मॅनेज होतील, पोलिसांच्या समोर सांगत होती. म्हणजे हा तर कायद्यावरचा अविश्वास आहे. तिथल्या DCP ने सांगितलं, महिला DCP होती, की आम्ही काळजी घेऊ. आजही या ठिकाणी रात्रीच मी पारसकर SP शी बोललो आहे,
आज अधिकाऱ्यांना सूचना देऊ, तपास भरकटणार नाही याची आम्ही स्वतः काळजी घेऊ आणि या ठिकाणी कठोरात कठोर सजा लवकरात लवकर होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील। नाही खरं म्हणजे या सरकारच्या संवेदना संपूर्णता मिळालेल्या आहेत। खरं म्हणजे अशा वेळेला बोलणं पण बोललं नाही तर सरकारी जागा होणार नाही। की एखादी घटना घडल्यानंतर पोलीस अलर्ट होतात, कायद्याचा धाक निर्माण होतो, परंतु रोज मरे त्याला कोण रोडो अशी त्यांची मानसिकता झालेली आहे। म्हणजे गृहमंत्री तर परवा पुण्यात होते, पुण्यात आले असताना तिथे चाकणला शेजारी झालेल्या घटनेत ना तिथला आमदार गेला ना तिथला पालकमंत्री गेला। म्हणजे एवढ्या दहशतीखाली एका घराला यांच्या राज्यात वावरावं लागत असेल तर मला वाटतं पोलिसांचा धाक संपलेला आहे, सरकारचं नियंत्रण पोलिसांचं संपलेलं आहे पोलिसांवरचं, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना होत आहेत। आणि मला वाटतं या माणुसकीला काळीमा लावणाऱ्या घटनेत वेळीच जर सरकार या ठिकाणी जाग झालं नाही, यावर काही उपाययोजना केल्या नाही, तर त्या ठिकाणी आम्हाला आणखी कडक पावलं उचलावी लागतील। Thank you.